नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता अकरावीमध्ये आपले स्वागत आहे अर्थशास्त्र हा विषय तुमच्यासाठी नवीन जरी वाटत असला तरी हा विषय नवीन नाही का तर नववी दहावीमध्ये भूगोलासोबत या विषयाचा परिचय आपल्याशी झालेला आहे पण यंदा अकरावीमध्ये हा स्वतंत्र विषय म्हणून आपण पहिल्यांदाच अभ्यासत आहात अर्थशास्त्र हा विषय आपल्याला सांगता येतं की आपल्या जीवनाशी निगडीत असा विषय आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सांगता येतं की या विषयाचा नेहमी आपल्याशी संबंध येतो त्या विषयातली नियमाप्रमाणे आपण त्या पद्धतीनं वागतो पण शास्त्रीय पद्धतीनं नेमकं अर्थशास्त्र कशाला म्हणायचं अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातोय हे आपल्याला अभ्यास आहे तर विद्यार्थी मित्रांनो भविष्यामध्ये आपणास कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेला तोंड हे द्यावंच लागेल आणि स्पर्धा परीक्षेला तोंड देत असताना अर्थशास्त्र हा विषय त्याचा पाया मानला जातो का तर या पायाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेली माहिती ही आपल्याला या विषयाच्या माध्यमातून भेटत असते अर्थशास्त्राला सामान्य ज्ञान असंही म्हटलं जातं आणि या विषयामध्ये आपल्याला सांगता येईल की बँकिंगपासून ते यू पी एस सी पर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा जे काही होतात त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्र या विषयाला विशेष असं महत्त्व आहे अर्थशास्त्र विषयातील संकल्पना हा त्याचा पाया आहे असं आपल्याला सांगता येतं तर ते। विद्यार्थी मित्रांनो अकरावी अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हा पहिला टॉपिक आपल्याला अभ्यासावयाचा आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हा त्यामधला पहिला घटक आहे तेव्हा अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना अभ्यासत असताना पहिल्यांदा आपल्याला अर्थशास्त्र नेमकं कशाला म्हणायचं हे आपल्याला अभ्यासावायचं आहे अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र म्हणजे काय हे अभ्यासत असताना पहिल्यांदा आपण शास्त्र म्हणजे काय हे आपण समजून घेऊया आता शास्त्र म्हणलं की शास्त्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याला आपण विज्ञान किंवा त्याला आपण सायन्स असं आपण म्हणतो सायन्स किंवा शास्त्र याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की, मा की, मा की विज्ञान हे व्यवस्थित पद्धतीनं पद्धतशीर मांडणी केलेली एखाद्या विषयाची ज्ञानशाखा असते तिला आपण विज्ञान असं आपण म्हणतो म्हणून असं नेहमी आपण म्हणतो की सायन्स इज सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं म्हणजे शास्त्रही आपल्याला सांगता येतं की पद्धतशीर मांडणीची एक ज्ञात शाखा आहे असं आपल्याला सांगता येतं मग हे जे काही शास्त्र आहे या शास्त्राचे हे शास्त्रा शास्त्र आहे या शास्त्राचे आपल्याला सांगता येतं की दोन प्रकार पडतात त्यामध्ये एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र आता पहा नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र हे शास्त्राचे दोन विभाग आहेत आता आपल्याला या दोन्ही विभागामध्ये मग आपला विषय कुठे येतोय आपल्याला अभ्यासावयाचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया आता पा नैसर्गिक शास्त्र याचा अर्थ त्याच्या नावामध्येच दडलेला आहे नैसर्गिक शास्त्र म्हणजे निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती ज्या भौतिक वस्तू पदार्थ असतात त्यांचा अभ्यास त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास यामध्ये केला जातोय असं आपल्याला सांगता येतं आणि नैसर्गिक शास्त्राचे नियम असतात आणि याच या शास्त्रातील जे काही नियम आहेत त्या नियमांना वैश्विक मान्यता असते आणि आपल्याला सांगता येतं या नियमांची सत्यता आहे ती प्रयोगशाळेमध्ये तपासता येते पडताळून पाहता येतं त्या शास्त्राला आपण नैसर्गिक शास्त्र असं आपण म्हणतो म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की नैसर्गिक शास्त्रामधले शास्त्रा जे काही नियम असतात त्यांना वैश्विक मान्यता आहे आणि हे नियमाची सत्यता जी काही आहे ते बंदिस्त प्रयोग अशा प्रयोगशाळेमध्ये आपण तपासून पाहू शकतो पुन्हा पुन्हा आपण तपासून पाहू शकतो अशा शास्त्राला आपल्याला सांगता येतं की नैसर्गिक शास्त्र असं आपण म्हणतो आणि प्रयोग अनुमानावर आधारित असल्यानं याला तंतोतंत शास्त्र असंही म्हणतात म्हणजे या शास्त्रामध्ये जे काही नियम असतात ते नियम आपल्याला सांगता येतं की तंतोतंत लागू पडतात शंभर टक्के सत्य असतात असं आपल्याला सांगता येतं उदाहरणामध्ये गणित पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र हे नैसर्गिक शास्त्राची उदाहरण आहेत असं आपल्याला सांगता येतं आता उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासता येईल की उदाहरणामध्ये गणित आहे गणितामध्ये त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असते हा गणितामधला एक नियम आहे मग हा नियम कोणमापकाच्या साह्यानं आपल्याला प्रयोगशाळेमध्ये आपण तपासून पाहू शकतो आणि तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी येते किंवा नाही हे पुन्हा पुन्हा पडताळून पाहता येतं आणि हे नियम शंभर टक्के सत्य असतात विज्ञानामध्ये असे काही नियम आहेत उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की एच टू ओ म्हणजे पाणी म्हणजे हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणू याचा विशिष्ट तापमानाला संयोग घडवला तर त्यापासून पाणी बनतं हा विज्ञानामधला नियम आहे तो नियम आपल्याला विशिष्ट तापमानामध्ये प्रयोगशाळेमध्ये आपल्याला सांगता येतं की तपासून पाहता येतं आणि हे नियम शंभर टक्के सत्य असतात या नियमांना वैश्विक मान्यता असते असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक शास्त्र जे काही आहे त्यात विज्ञान शाखेमध्ये जे काही विषय अभ्यासतो ते सर्व विषय नैसर्गिक शास्त्रामध्ये येत असतात असं आपल्याला सांगता येतं ता। त्यानंतर सामाजिक शास्त्र हा आपल्याला सांगता येतं की शास्त्राचा दुसरा प्रकार आहे आता सामाजिक शास्त्रात याचा अर्थ देखील त्याच्या नावातच आहे आपल्याला माहिती आहे की यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये सजीव अशा मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो म्हणजे मानवी वर्तणुकीचा कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास यामध्ये केला जातो त्याला आपण सामाजिक शास्त्र असं आपण म्हणतो म्हणजे आपल्याला सांगता येतं की मानवाच्या वर्तनाचा अभ्यास यामध्ये केला जातो मानवाच्या वर्तनाचे अनेक पैलू असतात कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास प्रत्येक सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो असं आपल्याला सांगता येतं उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्र आहे अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातोय समाजशास्त्र आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की कुटुंबसंस्था समाज समुदाय म्हणजेच मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास त्यामध्ये केला जातो राज्यशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की मानवाचं राजकीय वर्तन त्या ठिकाणी अभ्यासलं जातं शासन व्यवस्था आणि त्या संबंधित मानवाचं राजकीय वर्तन हे या ठिकाणी अभ्यासलं जातं त्याच जा पद्धतीनं मानसशास्त्रामध्ये आपल्याला सांगता येतं की मानवाच्या वर्तनाचा ठाव घेतला जातो मानसिक वर्तनाचा अभ्यास यामध्ये केला जातो इतिहास याच्यापुढे शास्त्र हा शब्द जरी नाही लावलेला असला तरी आपल्याला सांगता येतं इतिहास हे सुद्धा सामाजिक शास्त्राच्या कक्षेमध्ये येत असतं असं आपल्याला सांगता येतं म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की सामाजिक शास्त्र म्हणजे सजीव अशा मानवाच्या वर्तनाचा वर्तना अभ्यास करणारं जे काही मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण सामाजिक शास्त्र असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो मग अर्थशास्त्र हा जो काही विषय आहे तो आपल्याला सांगता येतं की सामाजिक शास्त्रामध्ये येत असतो सामाजिक शास्त्राच्या कक्षेमध्ये येत असतो असं आपल्याला सांगता येतं की म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे mm. इकॉनॉमिक्स हे जे सोशल सायन्स असं आपल्याला सांगता येतं मग हे अर्थशास्त्र अर्थशास्त्र नेमकं कशाला म्हणायचं अर्थशास्त्राचा अर्थ आपण समजून घेऊया अर्थशास्त्राचा अर्थ त्याच्या नावात दडलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं मग इकॉनॉमिक्स हा शब्द जो काही आहे अर्थशास्त्र हा शब्द जो काही आहे आए, तो आयकोनोमिया आयकोनोमिया या आपल्याला सांगता येतं की ग्रीक शब्दापासून या श याची उत्पत्ती झालेली आहे असं आपल्याला सांगता येतं आणि ग्रीक भाषेमध्ये या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो आहे कौटुंबिक व्यवस्थापन आयकोनोमिया या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ काय कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्र हे यामध्ये कौटुंबिक व्यवस्थापन याचा अर्थ आहे असं आपल्याला सांगता येतं आणि पॉल शॅम्युल्सन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी काय सांगितलं की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची राणी आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे राणी आहे म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्राचं जे काही स्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं राणीसारखं अर्थशास्त्राचं स्थान आहे असं आपल्याला सांगता येतं आणि हे पॉल सॅम्युल्सन यांनी मांडलेलं आहे आता पॉल सॅम्युल्सन आता आपल्याला सांगता येतं की नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहे आणि या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं होतं आणि यांनी आपल्याला सांगितलं की सामाजिक शास्त्राची राणी म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये असंही विचारलं जाऊ शकतं की सामाजिक शास्त्राची राणी असं अर्थशास्त्राला कोणी म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी पॉल सॅम्युल्सन यांचा उल्लेख त्या माध्यमातून केला जातो असं आपल्याला सांगता येत तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र जे काही आहे त्यामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे म्हणजे त्यात मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो जसं राज्यशास्त्रामध्ये राजकीय वर्तन अभ्यासलं जातं समाजशास्त्रामध्ये सामाजिक वर्तन अभ्यासलं जातं त्याच पद्धतीनं अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं आपल्याला सांगता येतं मग यामध्ये जो काही मानव आहे मानव आपल्याला माहिती आहे की अमर्यादित गरजा म्हणजे मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित असतात अनंत असतात दिवस त्या दिवसेंदिवस वाढत जातात आणि आपल्याला सांगता येतं की त्या गरजा भागवण्याची जी काही साधनं आहेत ती कशी आहेत मर्यादित साधनं आहेत मग त्याच्या साह्याने अमर्यादित गरजा कशा पद्धतीनं पूर्ण करतो हे आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्राच्या माध्यमातून हाताळले जाते अर्थशास्त्राच्या जा माध्यमातून अभ्यासलं जातं काय अभ्यासलं जातं तर अमर्यादित गरजा मर्यादित साधनाच्या साह्यानं कशा पूर्ण केल्या जातात यामध्ये मानवाची जी काही धडपड चाललेली असते त्या धडपडीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातोय असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे पण आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्र चा अभ्यास हा खूप जुन्या कालखंडापासून केला जातो सुमारे दोन हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगता येतं की कौटिल्य कौटिल्य हा एक अर्थशास्त्रज्ञ मी म्हटला येईल म्हणजेच कौटिल्य हे आपल्याला सांगता येतं की मौर्य कालखंडामधला एक राजकारणी तत्वज्ञानी अर्थशास्त्रज्ञ राजकीय सल्लागार अशा विविध भूमिका त्यांनी बजावलेल्या आहेत म्हणजे कौटिल्य हे मौर्य कालखंडामधले मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी तत्त्वज्ञानी अर्थशास्त्रज्ञ राजकीय सल्लागार होते त्यांना आपण चाणक्य किंवा विष्णुगुप्त असंही आपण म्हणतोय त्यांनी आपल्याला सांगता येतं की भार बार्त, प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र yup. अर्थशास्त्र नावाचा आपल्याला सांगता येतं की ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो कोणी लिहिलेला आहे कौटिल्य यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आपल्याला सांगता येतं की लिहिलेला आहे आणि त्या कालखंडामध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे वेगवेगळे नव्हते तर राजकीय अर्थशास्त्र या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कौटिल्यांनी अर्थशास्त्रासंबंधीचं ज्ञान जे काही आहे यामध्ये मांडलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजेच अर्थशास्त्र हे प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात आहे असं आपल्याला सांगता येतं आता कौटिल्याबद्दल कौटिल्याने आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्रीय त्यांचा दृष्टिकोन आपल्याला थोडक्यात आपल्याला अभ्यासावयाचा आहे म्हणजे कौटिल्य यांच्या मते आपल्याला सांगता येईल की अर्थ म्हणजे संपत्ती पहा कौटिल्याने किती साध्या आणि सोप्या शब्दामध्ये अर्थशास्त्राचा अर्थ सांगितलेला आहे कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान आताच आपण अभ्यास लिहिलं होतं की शास्त्र म्हणजे विज्ञान आहे आणि अर्थ म्हणजे काय संपत्ती आहे म्हणून अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला सांगता येतं की ते संपत्तीचं शास्त्र आहे असंही आपण म्हणू शकतो त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला सांगता येतं संपत्तीचं संपादन आणि त्याचं व्यवस्थापन केलं जातं आणि मूल्यतः मुख्यतः आपल्याला सांगता येतं की कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्थेवरती राजकीय अर्थव्यवस्थेवरती व्यापक स्वरूपामध्ये मांडलेला हा अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ आहे कौटिल्य म्हणजे अर्थशास्त्र असं नातं आपल्याला सांगता येतं या ग्रंथाच्या माध्यमातून जोडलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजे कौटिल्याच्या यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल की महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे आपण थोडक्यात आपण समजून घेऊया आता कौटिल्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाची महत्वाचे जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की कि सरकार किंवा राज्याची महत्वपूर्ण भूमिका म्हणजेच राज्य आणि त्या ठिकाणचं सरकार याची आपल्याला सांगता येतं की खूपच महत्त्वाची भूमिका विकासामध्ये असते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला सांगता येतं संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचं कल्याण म्हणजे संपत्ती निर्मिती आणि राज्याच्या कल्याणाला खूपच महत्त्व दिलेलं या माध्यमातून आपल्या लक्षात येतं आणि तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे सुशासन म्हणजे कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता असते हे कौटिल्यांनी आपल्या राजकीय अर्थशास्त्राचा जो काही ग्रंथ आहे या माध्यमातून ती मुद्दे मांडलेले आहेत आणि अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन केलं जातं म्हणजे अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन त्या ठिकाणी केलं जातं म्हणजेच आपल्याला सांगता येतं की शासनाची भूमिका महत्वाची आहे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष दिलं जातं राज्याचं कल्याण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कार्यक्षम प्रशासन असलं पाहिजे आणि अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचंसुद्धा संकलन केलं जातं या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपणास हे मुद्दे आपल्याला समजून घेता येत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहेत या माध्यमातून आपण आजच्या ताशिकेमध्ये प्रास्ताविक आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यामध्ये शास्त्र नेमकं कशाला म्हणायचं शास्त्राचे दोन भाग पडतात एक नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र नैसर्गिक शास्त्रामध्ये कोणते विषय येतात आणि सामाजिक शास्त्रामध्ये कोणते विषय येतात सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला सांगता येतं की मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातोय असं आपण सांगितलं त्यात अर्थशास्त्र हा अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे त्यामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो आहे हे देखील आपण अभ्यासलं आणि या माध्यमातून कौटिल्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्राचं विवेचन त्यांनी त्यामध्ये खूपच विस्तृत पद्धतीनं विवेचन केलेलं आहे या माध्यमातून कौटिल्य त्याला आपण चाणक्य असं आपण म्हणतो याचा थोडक्यात परिचय आपण घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो शास्त्र